आजचा विषयच तसा खास आहे. खास यासाठी की आज बोलणार आहे आपण रुपयाबद्दल. कारण याच रुपयामुळे म्हणा किंवा रुपयासाठी म्हणा सगळं जनजीवन सुरू आहे. दैनंदिन जीवनातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुपया. रुपया नाही खिशात, रुपया गमवायची अक्कल नाही, सबसे बडा रुपया या आणि अशा अनेक रोजच्या संभाषणातून म्हणा किंवा गरजांसाठी आपल्याला रुपयाची किंमत कळते आणि तो किती महत्त्वाचा आहे हे कोणाला सांगायची गरज नाही. म्हणूनच आज ठरवलं की याच किमती रुपयाबद्दल जाणून घेऊया. चला तर मग रुपयावर बोलू काही. नमस्कार, बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करतो. रुपया येण्या अगोदरची थोडी पार्श्वभूमी जाणून घेऊया. पूर्वी वस्तुविनिमय पद्धत होती. रुपया किंवा पैसा असं काही शब्द अथवा कोणती गोष्ट नव्हतीच. तेव्हाची व्यवहाराची पद्धत म्हणजे एका वस्तूबद्दल दुसरी वस्तू दिली जायची. बक्सरच्या लढाईनंतर 1764-65 ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात मोगल बादशाह शाह आलमची नाणी पाडून देण्यास सुरुवात केली. त्यावेळची नाणी हाताने तयार केली जात होती, त्यामुळे ती गोल साचेबद्ध एकसारखी नव्हती. पुढे 1790 भारतामध्ये यासाठी मशीन मागवण्यात आलं. मशीनद्वारे तयार करण्यात आलेली नाणी बरीच सुबक झाली. भारतात गोल, सुबक, सारख्या वजनाची प्रमाणित नाणी तयार करण्याचा मान जेम्स प्रिन्सेप यांना जातो. जेम्स प्रिन्सेप यांना भारतीय नाणकशास्त्राचे जनक मानले जाते. त्यांनी भारतीय नाण्यांचा सखोल अभ्यास करून भारतीय नाणी साचेबद्ध आणि सारख्या वजनाची असावीत म्हणून एक अहवाल तयार केला आणि तो लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्याकडे पाठवला. तो अहवालही मंजूर झाला आणि प्रिन्सेप यांनी पाठविलेल्या 6 एक मंजूर करण्यात आला. त्या पहिल्या नाण्यावर तत्कालीन ब्रिटिश राजे चौथे विल्यम यांची भावमुद्रा होती. तेव्हापासून भारतीय नाणी ही यंत्राद्वारे तयार करण्यात येऊ लागली. प्रिन्सेप यांनीच भारतात नाण्यांची वजन आणि मापे प्रमाणित असावीत म्हणून सरकार दरबारी पाठपुरावा केला आणि तोही अहवाल मंजूर होऊन भारतात वजन आणि मापे प्रमाणित झाली. यासोबतच कोणते नाणे कुठे तयार करण्यात आले ते समजण्यासाठी सर्व प्रकारच्या नाण्यांवर एक छोटी खून म्हणजेच मिंट मार्क करण्यात येऊ लागला. 1833-34 विल्यम राजाच्या छापाची नाणी तयार व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर अनुक्रमे व्हिक्टोरिया राणी, 8 एडवर्ड, 5 जॉर्ज, 6 जॉर्ज 6 या राजांची मुद्रा असलेली नाणी 1947 भारतात तयार करण्यात आली. या कामासाठी तत्कालीन भारताच्या तिन्ही म्हणजे बंगाल, मुंबई आणि मद्रास या प्रांतात अनेक नवीन टांगसाळी तयार करण्यात आली. तांबे, चांदी आणि सोने वापरून नवीन नाणी तयार करण्यात आली. त्यासाठी नवा कायदाही अस्तित्वात आला. सगळ्यात लहान नाणे 1 पैसे, 6 पैसे, 6 पैसे मिळून 1 आणा आणि 16 आण्यांचा मिळून 1 रुपया, 15 रुपये म्हणजे 1 मोहर, तीही सोन्याची नाणी असलेली असे प्रमाण ठरवलं गेलं. त्यावर एका बाजूला राजा किंवा राणीच्या भावमुद्रांचा छाप तर दुसऱ्या बाजूला ईस्ट इंडिया कंपनी नाण्याची किंमत वगैरे माहिती लिहिली जात होती. 1887 ब्रिटिशकालीन भारतीय नाणी 2 मुख्य प्रकारात मोडली गेली होती. पहिला काळ 1833-1857 होता. या काळातील नाण्यांवर ईस्ट इंडिया कंपनीचे नाव दिसून येते. तर दुसरा काळ 1857-1947. 1857 झालेल्या राष्ट्रीय उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनी सरकारचे अधिकार कमी करण्यात आले आणि राज्यसत्ता थेट ब्रिटिश राजघराण्याकडे गेली. त्यामुळे नवीन नाण्यांवरील ईस्ट इंडिया कंपनीचे नाव कमी झालं आणि नाणी व्हिक्टोरिया राणी आणि व्हिक्टोरिया सम्राज्ञी अशा 2 मुख्य प्रकारात निघाली. भारताला स्वातंत्र्य मिळणार हे निश्चित झाल्यावर नाण्यांमध्ये थोडासा बदल करण्यात आला. एकीकडे 6 जॉर्ज यांची भावमुद्रा तशीच ठेवण्यात आली तर दुसऱ्या बाजूला भारताचे प्रतीक म्हणून सिंहाचे चित्र आले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही म्हणजे 1950 ही नाणी सुरू राहिली. 1950 मात्र पूर्णपणे भारतीय नाणी तयार करण्यात आली. ही नवी नाणी चांदीची नव्हती, पण त्यांचे रुपया हे नाव मात्र स्वीकारण्यात आलं ते आस्थागायत. ब्रिटिश राजे राण्यांची चित्रे काढून टाकण्यात आली.
त्याऐवजी चारही दिशांकडे पाहणारे चार सिंहाचे मानचित्र आले. 1957 सालानंतर आणखी बदल करून 1 रुपयाचे 100 पैसे असे प्रमाण ठरवण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत नाण्यांच्या धातू, वजन वगैरेमध्ये वेळोवेळी बदल होत गेले. थोडक्यात रुपयाची उत्क्रांती सांगायची झाली तर फुटी कवडीपासून कवडी आली, कवडीपासून दमडी आली, दमडीपासून ढेला आला, ढेलापासून पायी आली, पायीपासून पैसा आला, पैसापासून आणा आला आणि आणापासून रुपया. आता भारतीय रुपयाला एका प्रतीकचिन्हाची आवश्यकता वाटत होती, म्हणजे जसं अमेरिकन डॉलरसाठी हे प्रतीकचिन्ह म्हणून वापरलं जातं. निरनिराळ्या देशात त्यांचा रुपये व्यवहारासाठी चिन्हांकित केला आहे, अगदी त्याप्रमाणे. मग भारतासाठी हे चिन्ह तयार करण्यात आले. डी उदयकुमार या IIT विद्यार्थ्यांनी केलेल्या या रेखांकनाची यासाठी निवड करण्यात आली. या रुपया दर्शवणाऱ्या प्रतीकचिन्हाच्या वापराने भारतीय रुपयाला जागतिक अर्थव्यवस्थेत नवा आयाम मिळणार होता. आणि दिनांक 15 जुलै 2010 झालेल्या भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. ISO, IEC आणि IS या अंतर्गत युनिकोडित केल्यावर हे प्रतीकचिन्ह आंतरराष्ट्रीय अर्थव्यवहारासाठी उपयोगात आणले जाऊ लागले. असा हा आपला रुपया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच आमच्या बोलबिंदास या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.